15 ऑगस्ट दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना देण्यात आली. सिव्हिल लाईन येथील भाजपा कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय सैन्याच्या शिपायाला झेंडा फडकवण्याचा मान देण्यात आला. भारत हा महासत्ताक राष्ट्र म्हणून पुढे येत आहे आणि हे मोदी यांच्या अथक प्रयत्नाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शरद बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. पूर्ण जगाचं लक्ष राहिलं होतं की इतकं मोठं एक साम्राज्य असलेला, लोकशाही असलेल्या देशाचा पंतप्रधान बोलतोय काय. आणि त्यावेळेला तिथं लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा मोदीजींनी स्वच्छतेचं आंदोलन स्टार्ट केलं. मोदीजींचं प्रत्येक गोष्टी आम्ही जवळून बघतो आहोत की त्या जन आंदोलन करणार. नुसतंच असं सरकारवर किंवा यंत्रणेवर न देता त्यामध्ये जनता सहभागी व्हावी असा त्यांचा हे असतो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये. आजच त्यांनी आयुष्यमान भवचं हे केलं आहे, लॉन्च केलं, ज्यामध्ये सर्व जनतेला हे जे विमा कवच याचं असणार आहे 5 लाख रुपयेपर्यंत ते संपूर्ण जनतेला आपल्याला मिळणार आहे. आज आपण गर्वाने म्हणू शकतो इतके पंतप्रधान झाले. त्यामध्ये इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी आणि त्यानंतर आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर नरेंद्र मोदी, हा एक चढता स्विंग आहे. जे काम अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरुवात केली होती, ज्यामध्ये अणुस्फोटाचा भाग आहे, त्यानंतर पाकिस्तानशी रिलेट होण्याचा भाग आहे म्हणजे संवाद साधण्याचा, आणि नद्या जोड प्रकल्प किंवा प्रधानमंत्री सडक ग्राम सडक योजना या सगळ्या कॅरी करून घेत घेत असतानाच आज संपूर्ण जग हे भारताला महासत्ता म्हणून बघत आहे. देशाच्या आणि राज्याच्या नेतृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम केलं आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील भाजपाचे नेतृत्व या देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त करत पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठीचे प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी यावेळी केलं. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये विकासाची गंगा वाहत आहे. तसं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये देखील चौफेर प्रगती होताना दिसत आहे. ही प्रगती या देशातल्या जनतेने मोठ्या आशेनं जे परिवर्तन घडवलं त्या परिवर्तनाचा हा परिपाक आहे. केवळ एवढ्यावरच थांबायचं नाही तर या पुढच्या कालावधीमध्ये आणखी भव्य आणि दिव्य यश मिळवण्याचा संकल्प आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहा यांनी केलेला आहे. आज या ठिकाणी जे वीर जवान आणि किसान या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक आपण सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. त्यांच्या अथक प्रयत्नातून, परिश्रमातून, त्यांच्या त्यागातूनच या देशाची उन्नती होत आहे. त्यांना बळ देण्यासाठी संपूर्ण भारत त्यांच्या पाठीमागे उभा आहे अशा प्रकारचं अभिवाचन त्यांना देऊ. या प्रसंगी शहराच्या महापौर शोभाताई बनसट्टी, खासदार शरद बनसोडे, शहराध्यक्ष अशोक निंबर्गे, प्रभाकर जामगुंडी, रामचंद्र जन्नू, दत्तात्रय गणपा, पांडुरंग दिड्डी, बादशा शेख आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. चलो औरंगाबाद, चलो औरंगाबाद, चलो औरंगाबाद. धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी अखेरचा लढा आरक्षणाचा. माननीय उत्तम जानकर व माननीय गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्य मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे ही विनंती. दिनांक 31 ऑगस्ट 2018, स्थळ हमखास मैदान, औरंगाबाद. निमंत्रक समस्त धनगर समाज बांधव.